छापेमारी और वाहन चोरी करने वाले दो चोरों को पुलिस ने गिरफ्तार किया है। पकड़े गए आरोपियों के नाम शेख सहबाज और बल्लू शेख फारूक बड़ा ताजबाग और मोहम्मद अरशद साजिद शेख ताजबाग निवासी बताया जा रहा है। दोनों आरोपियों से पुलिस ने सोने के सिक्के, गहने व एक्टिवा सहित करीब 3,24,000 रुपए का माल जब्त किया है। पुलिस के अनुसार आरोपी शहबाज और मोहम्मद अरशद ने गणेशपेट से एक्टिवा चोरी कर हुड़केश्वर इलाके में एक मकान में चोरी की। इस बारे में अपराध शाखा पुलिस विभाग की यूनिट 3 को गुप्त सूचना मिलने पर कार्यवाही की गई। यूनिट 3 ने शहबाज और मोहम्मद अरशद को गिरफ्तार किया। आज आम्हाला गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की गणेशपेठ मधून एक मोटरसायकल चोरी करून दोन आरोपीने हुडकेश्वर येथे घरफोडी केलेली आहे आणि ते आरोपी ताजबाग येथे येत आहेत। त्या माहितीच्या आधारे आम्ही ताजबाग येथे गेलो, दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांच्याकडे एक मोटरसायकल होती ऍक्टिवा पांढऱ्या कलरची, तिच्याबाबत चौकशी केली असता ती गणेशपेठेतून चोरी गेलेली होती आणि त्यांच्याकडे झडती घेतली असता त्यांच्याकडे एक लॅपटॉप मिळून आला व सोन्याचे थोडे दागिने मिळून आले। त्यानंतर त्यांना अधिक विचारपूस करण्यासाठी कार्यालयात आणलं, त्यांच्याकडून विचारपूस केली असता हुडकेश्वर पोलीस स्टेशन येथील घरपोडीतील जे चोरी केलेले सोन्याचे दागिने होते ते सोनाराला इतवारीमध्ये विकले होते तर ते तिथून हस्तगत केले। असे एकूण 41 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, एक लॅपटॉप आणि ऍक्टिवा गाडी आपण दोन्ही आरोपीकडून हस्तगत केलेली आहे। आरोपींचे नाव आहे, एकाचं नाव शहबाज उर्फ बल्लू शेख आणि दुसऱ्याचं नाव आहे अरशद साजिद शेख। दोन्हीही रेकॉर्डवरचे आरोपी आहे, याच्या अगोदर त्यांनी अशाच प्रकारे घरफोडीचा गुन्हा केलेला होता। सदर दोन्ही आरोपींना आणि मुद्देमाल जो रिकवर केलेला आहे या गुन्ह्यामध्ये तो पुढील तपास कामी हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या ताब्यात आम्ही देत आहे। हे सवयीचे गुन्हेगार आहेत, असेच बेरोजगार आहेत, त्यांना फक्त असं म्हणजे मौज करण्याचे शौक आहे, त्यासाठी यांनी चोरी केलेली आहे ते दिसून येत। दोनों आरोपियों ने घटनास्थल पुलिस को बताया। इसके बाद दोनों आरोपियों से एक पुराना लैपटॉप, 6 सोने के सिक्के, 35 ग्राम सोने के गहने, एक्टिवा क्रमांक MH49N30018 सहित 3,24,000 रुपए का माल जब्त किया है। दोनों आरोपियों को हुड़केश्वर पुलिस के हवाले कर दिया गया है। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ प्रकाश शुंकलवार की रिपोर्ट।